पण ज्या घरामध्ये पती आणि पत्नी मध्ये एकमेकांचा आदर आणि सन्मान नाही तर लेकर कुठेतरी भटकून जातात, हरून जातात. जसं एखाद्याचा मोबाईल हँग झाल्यानंतर त्याला स्विच ऑफ करावं लागतो, परत ऑन करावं लागतो. पण या ठिकाणी जर पती आणि पत्नी मध्ये एकमेकांचा सन्मान नाही, आदर नाही, जर ते हँग झाले ना लवकर ते अपडेट होत नाही किंवा स्टार्ट होत नाही. कारण सर निगेटिव्ह थिंकिंग जर आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये निघून गेली तर लवकर ते निगेटिव्ह थिंकिंग किंवा नकारात्मक विचार आपल्या मनातून जात नाही आणि सैतान त्यावर अधिक ताबा घेतो आणि आपले विचार वारंवार आणि वारंवार त्या गोष्टीमध्ये घेऊन जातो. यासाठी की जे देवाने उत्तम योजना केलेली आहे ती योजनेच्या अगेन्स्ट तुम्ही नेहमी जावा म्हणून ज्यांना देवाने एकत्र केलेलं आहे त्यांना मनुष्याने विभक्त करू नाही. म्हणून लग्न पत्रिकेमध्ये देखील भरपूरशा आपल्याला ते वचन बघायला भेटतात, ज्यांना देवाने जोडलेलं आहे त्यांना मनुष्याने वेगळं करू नाही. आणि आज आम्ही सहज सांगतो, आता नवीन ट्रेडिशन सुरू झालेला आहे लग्नाच्या अगोदर फोटो काढणे ना, प्री मॅरेज शूटिंग. भरपूरशे जे आहे ते फोटो काढतात. पण एक लक्षात ठेवा, याचबरोबर अजून एक कल्चर निर्माण झालेला आहे, सूटपत्राच्या अगोदर देखील फोटो काढत आहेत. फोटो फाडताना एका दिवस तुम्ही फोटो बघितले असाल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला ही इन्फॉर्मेशन आलेली पण असावी. आज लोक कुठे चाललेले आहेत जिथे देवाच्या वचनाचा मान सन्मान करायला पाहिजे, देवाचा आदर करायला पाहिजे, त्या गोष्टी बाजूला राहतात आणि म्हणून कुटुंब की तुम्ही जवळ राहा का, कारण देवाने तुम्हाला एकत्र केलेलं आहे. पण हे जगीत कल्चर आपल्याला वेगळं करते. पण लक्षात ठेवा, जगीत विचार हे सैतानापासून असतात आणि आध्यात्मिक विचार हे पवित्र शास्त्रापासून असतात. म्हणून देवाचं वचन हे सजवण्यासाठी असते, देवाचं वचन सडवण्यासाठी नसते. म्हणून एकमेकांचा आदर आणि सन्मान करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एकमेकांचा आदर आणि सन्मान करतात त्यावेळेस तुम्ही देवाच्या भयात वाढतात. ज्यावेळेस तुम्ही एकमेकांचा आदर करतात त्यावेळेस तुम्ही कटकटीपासून अनेक भांडणांपासून अनेक विचारांपासून तुम्ही लांब राहतात. आणि जे एकमेकांचा आदर करत नाही त्यांच्या घरामध्ये कटकट असते, त्यांच्या घरामध्ये आज्ञाभंग असतात, ते देवाच्या विरोधात वागतात आणि हळूहळू करून एकमेकांपासून लांब जातात. अगोदर सांगतात की तेरे लिए मैं चांद और इंद्र लांब आहेत, तेवढेच ते एकमेकांपासून लांब होत जातात. म्हणून प्रेम हे महत्वाचं आहे पण प्रेमामध्ये अंडरस्टँडिंग महत्वाचे आहे. नीतीसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की ज्यांना शून्यता प्राप्त झालेल्या आहेत, जे एकमेकांना समजून घेतात, ते घर मजबूतीने बांधलेलं आहे. ख्रिस्ताचं प्रेम अद्भुत आहे त्यांनी, म्हणून तो वधस्तंभावर सांगतो की हे बापा यांना क्षमा कर. त्याचप्रमाणे अद्भुत आहे पण त्याच्यामध्ये समजदारी पाहिजे, शून्यता पाहिजे, सन्मान आणि अंडरस्टँडिंग पाहिजे, ज्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना समजून घेता. एखाद्या वेळेस रागामध्ये बोलल्यानंतर आम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि एकमेकांना